द न्यूज लाईन अचूक वेधक. आम्हाला देखील महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले असे म्हटलेले आहे, आणि म्हणून महाराष्ट्राने मराठी अस्मिता जपली पाहिजे. मराठी जीवावरती जोरावरती व्यवसाय करणारे जर व्यापारी केवळ इंग्रजीचा फलक लावणार असतील तर अशाही व्यावसायिकांच्यावरती मराठी भाषिकांनी प्रेमानं त्यांना सांगितलं पाहिजे, आणि जर ऐकलं नाही तर त्याच्या. नमस्कार. न्यूजलाईन प्रस्तुत मुद्दा अचूक वेधक मध्ये आज आपण मराठी राजभाषा दिनानिमित्तानं मराठी भाषेविषयी बोलणार आहोत. आपण नेहमीच म्हणतो की लाभले भाग्य आम्हा असं, लाभले भाग्य आम्हा असं बोलतो आम्ही मराठी. आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण मराठी माणसं भाग्यवान आहोत, आपल्याला मराठी भाषेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या मराठी भाषेचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे, कारण ही मराठी भाषा जरी तिला अद्याप साहित्य अकादमीकडून किंवा केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसला तरी देखील मराठी माणसाचीच नव्हे तर केवळ समाज मनाची, मानवी मनाची समृद्धता भरणपोषण करण्याचं काम मराठीनं केलेलं आहे. 2000 वर्षाहून अधिक कालावधीचा मराठी भाषेला वारसा असल्याचे अनेक पुरावे देखील संशोधनामध्ये सापडलेले आहेत. मात्र गेल्या 20 वर्षामध्ये तमिळ असेल, मल्याळम असेल, संस्कृत असेल, ओडिया असेल, अशा अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मात्र मराठी भाषा आज देखील तिष्ठत उभी आहे, प्रतीक्षेत उभी आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा जेव्हा मिळायचा तेव्हा मिळेल, मात्र प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे, कारण ही जी मराठी आहे ही केवळ उदरभरण शिकवत नाही तर मराठी भाषा ज्ञानेश्वरांच्या प्रसादनाच्या माध्यमातून विश्वाच्या कल्याणाचा विचार शिकवते. ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस मराठीमधून ज्ञानेश्वरी लिहिली याचा अर्थ त्याही पूर्वी मराठी भाषा अस्तित्वात होती, आणि म्हणूनच ती मराठी भाषा सहजपणे लोकांना समजावी म्हणून त्यांनी ती अमृताच्या भाषेमध्ये अर्थातच मराठीच्या भाषेमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. 2000 वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या राजवटीमध्ये देखील जे काही साहित्य सापडलेलं आहे, किंबहुना 2000 वर्षापूर्वी जे प्राचीन ग्रंथ असतील, महाभारत असेल, रामायण असेल, यामध्ये देखील मराठी भाषेचे शब्द सापडतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ज्या तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्या तेलुगू भाषेच्या 2000 वर्षाच्या पार्श्वभूमी तपासताना तिथल्या काही साहित्यामध्ये मराठी कारागीर तिथल्या एका कामामध्ये उपलब्ध होते आणि त्यांचं कौशल्य जे होतं स्थापत्यशास्त्रातलं त्याचा गौरव होतो. याचा अर्थ मराठी माणूस जर विविध क्षेत्रामध्ये पारंगत होत असल्याच्या नोंदी विविध क्षेत्रांमध्ये विविध प्रांतांमध्ये अभ्यासल्या गेलेल्या हजारो वर्षाच्या कागदपत्रांमध्ये पुराव्यामध्ये सापडत असतील, ज्यावेळी मराठी माणूस सापडतो तर त्याची भाषा देखील असली पाहिजे. आणि मग जर मराठी भाषा 2000 वर्षापूर्वीची असल्याचे पुरावे सापडल्यानंतर देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही, तो मिळेल तेव्हा मिळेल, मात्र प्रत्येक मराठी माणसानं आपण मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे. जरी जागतिक स्तरावरची भाषा इंग्रजी असली तर ती देखील आम्ही स्वीकारली पाहिजे. आपल्या राष्ट्राची भाषा हिंदी आहे ती देखील स्वीकारली पाहिजे, कारण मराठी माणसं आहेत का देशावरती प्रेम करणारा दुसरा माणूस नाही हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. अनेक स्वातंत्र्य संग्राम जरी तपासला आपण तर मराठी माणसाचं योगदान हे नजरेमध्ये भरण्या इतकं आहे. याचाच अर्थ काय, मराठी माणसानं अन्य भाषांचा जरूर आदर करावा, मात्र मराठी भाषेवरती प्रत्येक मराठी माणसाचं हे प्रेम असलंच पाहिजे, कारण ही जी मराठी आहे ना ही अमृताला जिंकणारी भाषा आहे. ही मराठी जी आहे ना ती विश्वाच्या कल्याणाचा विचार शिकवणारी भाषा आहे. आणि केवळ भाषा आणि भावना शिकवत नाही तर शौर्य असेल, स्वाभिमान असेल, या सर्व बाबतीत मराठी भाषेनं, मराठी मातीनं जे संस्कार दिले की जी रक्तामध्ये विचारामध्ये जी पेरणी केली आणि त्याचे परिणाम आपण पाहतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये मराठी माणूस मागे नव्हता, आज देखील आपण बघितलं तर मराठी माणूस सर्वच पातळीवर आघाडीवर असतो. आज किंवा काही कालावधीमध्ये राजकीय पटलावर मराठीची मुस्कटदाबी करण्याचा जरी प्रयत्न जरी झाला असला तरी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून पक्ष आणि नेतृत्वाला दुय्यम मानून मराठी माणूस नेहमीच मराठी अस्मितेला जागलेला आहे. त्याच मराठी अस्मितेची भावना मनात घेऊन आपण आपल्या दुकानदाराला देखील सांगितलं पाहिजे की तुझ्या दुकानाचा फलक मराठीत असला पाहिजे. आपल्या कारभाराची भाषा ही मराठीत आहे. आपण पाहिलं बोर्डाच्या परीक्षेमध्ये परीक्षेची सुरुवात होताना इंग्रजी भाषेच्या विषयापासून सुरुवात होते, आणि या सर्व गोष्टी अन्य प्रांतामध्ये कुणी सहजासहजी मान्य करत नाही किंवा सहन करत नाही, विशेषतः दक्षिण भारतामध्ये प्रादेशिक अस्मिता प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते. मग मराठी माणसाच्या मनामध्ये प्रादेशिक अस्मिता का जागू नये?
मराठी प्रादेशिक अस्मिता जागणं म्हणजे अन्य भाषांचा दुस्वास नव्हे. जगाचं जर वैश्विक जी कुठं असती किंवा ज्याला आपण आपण ग्लोबल कल्चर म्हणतो ते जर कुठं पाहायचं असेल तर ते संपूर्णपणे महाराष्ट्रात पाहायला मिळतं. मग महाराष्ट्र ज्या वेळेला अन्य धर्मियांना अन्य भाषिकांना अन्य प्रांतीयांना सामावून घेतो आणि एक प्रकारे त्यांच्याशी संवादाचं वातावरण ठेवतो हा त्याच्या मनामध्ये जो विचार किंवा संस्कार जो पेरला ती पेरणारी आपली मराठी भाषा आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये मराठी भाषेचं प्रेम असलं पाहिजे. आत्ताच्या विद्यमान सरकारने एका रेल्वे स्थानकाला सी डी देशमुखांचं नाव दिलं, चिंतामणराव देशमुख. ज्या चिंतामणराव देशमुखांनी भाषावर प्रांत रचनेच्या त्या संघर्षाच्या काळामध्ये पंडित नेहरू यांच्या मनामध्ये मराठी भाषेविषयी आकस आहे, मराठी माणसांबद्दल आकस आहे असं स्पष्टपणे आरोप करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा फेकला होता. केवळ सी डी देशमुखांचं नाव घेऊन आपल्याला चालणार नाही तर मराठी अस्मितेबाबत नेहमीच सजग राहिलं पाहिजे. पक्ष नेते हे दुय्यम मानले पाहिजेत. आपल्या राज्यातले प्रकल्प गेल्यानंतर किंवा प्रकल्प कोणी हितनं हिसकावून नेत असताना त्याची पाठराखण करणं वगैरे ह्या सर्व गोष्टी या मराठी अस्मितेवरती अन्याय करणार आहेत. आणि मग मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं राजकीय पटलावरची मंडळी असेल, व्यवसाय करणारी मंडळी असेल, विद्यार्थी असतील, त्या सर्वांनीच जर मराठी भाषेवरती जर प्रेम केलं तर ही मराठी भाषा खऱ्या अर्थानं टिकणार आहे, समृद्ध होणार आहे. आणि जगाच्या पाठीवर जी प्रगत राष्ट्र आहेत, जर्मनमध्ये जर्मन बोलली जाते, जपानमध्ये जापानीज भाषा बोलली जाते, चीन देखील त्यांच्या चायनीज भाषेत बोलतो. आपण पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी स्पर्धा झाली ऑलिम्पिकची, त्याही स्पर्धेच्या वेळेला जगभरातल्या खेळाडूंना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर केला. मात्र संपूर्ण बीजिंगमध्ये त्यावेळेला चायनीज भाषेमध्ये या ऑलिम्पिक स्पर्धेच्या संदर्भातले स्वागताचे फलक असतील, सूचनाचे फलक असतील हे लावले गेले होते. आणि म्हणून केवळ महासत्तेची स्वप्न पाहत असताना आम्हाला देखील महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले असे म्हटलेले आहे. आणि म्हणून महाराष्ट्रानं मराठी अस्मिता जपली पाहिजे, मराठीवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यातूनच ही राष्ट्राची जी भावना आहे, राष्ट्रभक्तीची जी भावना आहे ही एक प्रकारे कृतीत आणत असताना आपल्या मायबोलीला मायभाषेला अजिबात अंतर देता कामा नये. त्याचा अभिमान प्रत्येकाच्या मनामध्ये असलाच पाहिजे. दुकानावरती मराठी पाट्या असल्याच पाहिजेत, इंग्रजी पाट्यांना विरोध नाही. मात्र केवळ मराठी ग्राहकांच्या जीवावरती जोरावरती व्यवसाय करणारे जर व्यापारी केवळ इंग्रजीचा फलक लावणार असतील तर अशाही व्यावसायिकांच्यावरती मराठी भाषिकांनी प्रेमानं त्यांना सांगितलं पाहिजे. आणि जर ऐकलं नाही तर त्याच्यावरून होत असलेल्या मराठीचा अवमानाचा बदला म्हणून त्याच्या दुकानावरती सरळसरळ बहिष्कार घातला तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. मराठी भाषेविषयी जी जी तळमळ आहे, जी आंतरिक असणारी भावना आहे ती आजच्या या मुद्दा अचूक वेधकमध्ये आपण ऐकलेली आहे. यावर आपली काही मतं असतील, सूचना असतील तर ती जरूर कमेंटद्वारे आम्हाला कळवा. धन्यवाद. द न्यूज लाईन अचूक वेधक.